तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. वागदरी येथे स्थानिक विकास निधीतून सभागृहाच्या कामाला मंजुरी मिळालेली असून सदर सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार राणादादा पाटील म्हणाले की गावच्या विकासासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून सन 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तर सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून विमा रक्कम मिळालीच पाहिजे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच वागदरी येथील ग्रामदेव श्री संत भवानसिंह महाराज मंदिर व परिसरात तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांनी केले तर सूत्रसंचालन रिपाई उर्फ आठवलेचे जिल्हा सचिव एस के गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य दत्ता सुरवसे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, पंचायत समिती सभापती रेणुकाताई भिवा इंगोले, उपसभापती दत्ता शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती देऊळगावकर, पंचायत समिती सदस्य सिद्धू अण्णा कोरे, सिंदगाचे सरपंच विवेकानंद मेलगिरे, वागदरीचे सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, माजी सरपंच राजकुमार पवार, ज्ञानेश्वर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर, विजयसिंह ठाकूर, हरिभक्त परायण, सुरेशसिंग परिहार, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फत्तेसिंग ठाकूर, मोहनसिंग चव्हाण, नागनाथ बनसोडे, पांडुरंग धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य विद्या बिराजदार, महिला बचत गटाच्या अध्यक्ष उज्ज्वला वाघमारे, जलील शेख, मोहम्मद शेख, ग्रामसेवक जी आर जमादार, पत्रकार किशोर धुमाळ सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लोकहिंद न्यूज.